नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कपाशी संबंधित आहे तर कपाशीवर पहिली फवारणी कोणती घ्यावी याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे तर तुमची पहिली फवारणी झाली नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या औषधांचा वापर करायचा व कशा प्रकारची ती फवारणी घ्यायची तर आता आपल्याला दुसऱ्या फवारणीबद्दल बोलायचं आहे तर कापूस जी लागवड करून जवळपास चाळीस ते पस्तीस ते चाळीस दिवस झाले तर वेळ येते ती दुसऱ्या फवारणीची तर दुसरी फवारणी करत असताना आता सध्याचे जे कीड आहे पांढरी माशी तुडतुडा व मावा या रोगांना सध्या स्थितीला जास्त वाव वातावरणामुळे मिळत आहे जास्त पावसामुळे माव्याचं जास्त प्रमाण वाढत चाललं आहे तर त्या संबंधित जी फवारणी आहे आजची तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम आपल्याला उलाला वापरायचं आहे तर त्याचे जे वापर आहे तो प्रति वीस लिटर पाण्याला आठ ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्याला ओला वापरायचं आहे जेणेकरून आपलं मावा तुडतुडा तूड़ पांढरी माशी या सर्व गोष्टी कवर होतील व त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे साप पावडर साप पावडर वापर यासाठी तर कारण की वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण आहे आणि जास्त पाऊस पावसाची यावर्षी जास्त पाऊस प पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जे बुरशीजन्य आजार मुळाच्या मुळाच्या सा खालच्या साईडला होतील किंवा पानांना जो तांबडा रंग येतो आहे काही पानं असे थोडी गेरवटल्यासारखे होत आहे तर त्याच्यावरती साप पावडर जी आहे मेनका झेप आणि कार्बन डायनजिम त्यामध्ये मेणका जेप आहे बारा टक्के मेनका जेव्हा आहे त्रेसष्ट टक्के व कार्बन डायंजीम जे आहे ते बारा टक्के आहे तर त्याचा पण आपल ते आपल आपला वापर करायचा आहे तर त्याचा वापर प्रतिपंपाला आपल्याला पंचवीस ग्रॅम वीस लिटर पाण्याला पंचवीस ग्रॅम याप्रमाणे वापरायचं आहे जेणेकरून आपलं बुरशीजन्य जे आजार आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवतील त्यानंतर आपल्याला चिलेटेड फॉर्मचं मायक्रोन्यूटन वापरायचं आहे तर ते मायक्रोन्यूटन अशासाठी वापरायचं आहे की कापाशी थोडी असं पिवळसळ पानं झालेलं आहे तर त्यासाठी जी मायक्रोन्यूटनची कमतरता आहे ती आपल्याला भरून काढण्यासाठी त्यामध्ये मायक्रोन्यूटनचा वापर करायचा आहे तर सुद्धा तुम्ही ग्रोमिन या नावाने एक मायक्रोन्यूटन मिळतं तर ते चांगल्या पद्धतीनं टॉनिक प्लस मायक्रोन्यूटन ह्या दोन्ही पण काम करतं तर ते, ते तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व तुम्हाला ज्या या ज्या सांगितलेल्या औषधी आहे त्या तर मार्केटमध्ये मिळाल नाही तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकहून उन जाऊनसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद